So next lecture we discuss about problem regarding the L section. Okay, so basically L section is the combination of one flange and one web. Okay, so next problem is the problem is given as determine the centroid of T section. Okay, T section. So T section ka asto tumcha ek वर्टिकल वेब असेल आणि हॉरिझॉन्टल फ्लेंज असेल विथ रिस्पेक्ट टू बॉटम. प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम स्टेटमेंट नीट रीड करायचं. डिटरमाइन सेंट्रॉइड ऑफ टी सेक्शन विथ रिस्पेक्ट टू बॉटम. विथ रिस्पेक्ट टू बॉटम म्हणजे काय, डाऊनवर्डच्या डायरेक्शननी सेंट्रॉइड किती वरती असेल ते आपल्याला डिनोट करायचंय, ही बॉटम लाईन. हॅव्हिंग फ्लेंज 200 mm by 20 mm. ओके, फ्लेंज आता इथे वेब पण नाही, प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल. सो 200 by 20 mm च्या फ्लेंज आहे. ओके, मग घेताना दोन्ही पण सेमच घेतल्या. बघा काय सांगितलंय, टी सेक्शन, टी सेक्शन कसा असतो, एक हॉरिझॉन्टल फ्लेंज एक व्हर्टिकल वेब. त्यानुसार पहिली 200 by 20 ची एक फ्लेंज ड्रॉ केली आणि त्याच्या सेंटरला बरोबर परत 20 by 200 ची एक वेब ड्रॉ केली. म्हणजे याचा जर सेंटर जर पकडला तर तो या पोझिशन मध्ये येईल इथे. ओके, हा या टोटल बॉडीचा सेंटर झाला. ओके, आता आपल्याला पाहिजे काय, सेंट्रॉइड विथ रिस्पेक्ट टू बॉटम. म्हणजे आधी सेंट्रॉइड कॅल्क्युलेट करायचं आहे, आपण बाय डिफॉल्ट टू बॉटम डायरेक्शन कॅल्क्युलेट करतो. मग मी जर इथे एक्स वाय ऍक्सिस जर ड्रॉ केला तर तो इथे येईल. हा झाला तुमचा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस. ओके, सो इफ यू कन्वर्ट दिस बॉडी, हा टोटल टी सेक्शन आहे, तो दोन सेक्शन मध्ये कन्वर्ट जर केला तर आपल्याला काय भेटेल, दोन रेक्टॅंगल. ओके, दोन रेक्टॅंगल भेटतील. मग त्या दोन्ही रेक्टॅंगलचा आपण इंडिव्हिज्युअल सेंट्रॉइड कॅल्क्युलेट केला. सो फर्स्ट वन, ही जी काही बॉडी असेल त्या बॉडीचा दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, मग फर्स्ट बॉडी तयार झाली तुमची. हा एक रेक्टॅंगल आणि सेकंड हा वेबचा एक रेक्टॅंगल. ओके, मग त्यानुसार ही बॉडी दोन पार्ट मध्ये डिवाइड केली. ओके, मग त्यातला फर्स्ट पार्ट घेतला फ्लेंज, की ज्याला मी वन नंबर नाव दिलं. मग फ्लेंज कुठे आहे तुमची, एक्स ऍक्सिस पासून. ओबी काय आहे, एक्स ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस पासून 200 mm वरती ही फ्लेंज. आता या एका बॉडीचा इंडिव्हिज्युअल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायचा. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, रेक्टॅंगलचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठे असतो, त्याच्या सेंटरला सर्व साईडच्या. मग याचा सेंटर जर पकडला तुम्ही तर तो कुठे आला, इथे जी पॉइंट कुठे केलेला तो. मग त्याचे डायमेन्शन कुठनं पाहिजे आपल्याला, ऍक्सिस पासून, वाय ऍक्सिस पासून, एक्स ऍक्सिस पासून. वाय ऍक्सिस पासून बघा, एक्स वन इज इक्वल टू, हा किती होता, 200 होता. एक्स वन किती आला, म्हणजे 100. बॉडी नंबर एक ही घेतली आपण, म्हणून तो झाला एक्स वन. तो कुठनं घेतला, मी ऍक्सिस पासून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे वाय वन. वाय वन म्हणजे कुठे, ह्या बेस पासनं, हा जो बेस दिसतोय बेस पासनं याच्या सेंटर पर्यंत टोटल 20 आहे. म्हणजे सेंटर कुठे येईल, 10 वरती येईल इथे. पण आपल्याला पाहिजे डिस्टन्स कुठनं आहे, ह्या एक्स ऍक्सिस पासून. ओके, येत लक्षात. डिस्टन्स एक्स ऍक्सिस पासून पाहिजे. मग एक्स ऍक्सिस पासून किती येईल, आधी काय झाला, वाय वन इज इक्वल टू 200 + 20 होता, डिवाइडेड बाय 2. 20 by 2 म्हणजे 10, म्हणजे तो किती आला, 200 + 10 इज इक्वल टू
210 mm फ्रॉम एक्स एक्सिस, लक्षात कंपल्सरी डिस्टन्स कुठनं घेतला आपण, एक्सिस पासून, एक्सिस इथे या बॉडीचा सेंट्रॉइड विथ रिस्पेक्ट टू दिस बॉडी तो हाफ वरती असेल, म्हणून एवढं डिस्टन्स हे त्याचा सीजी झाला. तर आपल्याला सीजी पाहिजे एक्सिस पासून, म्हणून मी त्याच्यात 200 डिस्टन्स ऍड केलं. मग 200 + 10 = 210. ओके, सिमिलरली याचा एरिया जर कॅल्क्युलेट केला, एरिया किती येईल, एरिया 1 = किती, 200 × 20 सो इज इक्वल टू 2 mm². ओके, हा झाला फर्स्ट बॉडीसाठी. द सेकंड बॉडीसाठी परत सेम, हे फर्स्ट बॉडीचे डायमेन्शन झाले. सेकंड बॉडीसाठी, सेकंड बॉडी कुठे आता, एक्स एक्सिस वरती आहे आणि व्हर्टिकल आहे 200. मग आता एक्स एक्सिस वरती किती असेल, ही किती डिस्टन्स वरती आहे, हॉरिझॉन्टल 200 होतं, म्हणजे हा सेम एक्सिस खाली येईल, म्हणजे डिस्टन्स किती असेल तुमचं, x2. x2 इज इक्वल टू अगेन 200/2 म्हणजे 100. ओके, आणि y2 म्हणजे काय, हे व्हर्टिकल डिस्टन्स. ओके, हे व्हर्टिकल डिस्टन्स हे किती असेल, परत व्हर्टिकल 200 आहे, त्याचा सेंटरला इथे तुमचा सीजी असेल, म्हणून तो झाला तुमचा अगेन 100. ओके, आणि एरिया जर बघितला परत 200/20 तो 4000 mm², म्हणजे हे तुमचे डायमेन्शन आले. एरिया दोघांचे पहिला तर x1 x2 y1 y2. ओके, आपला फॉर्म्युला आहे तुमचा x̅ = a1x1 + a2x2/a1 + a2. Then, with respect to y-axis, means area1 × y1 + area2 × y2/area1 + area2. Means answer ala 155. Ata ek gosht laksha diya. X bar kiti ala? 100. Tumcha x1 pan 100 hota, x2 pan 100 hota, and x bar pan 100 ala. Okay? Asa ka zala? Because जर आपण ही बॉडी आपण काय कन्सिडर केलं होतं, इथे तुमचा एक्स अँड वाय एक्सिस आहे, हा एक्स, हा वाय एक्सिस आणि हा एक्स एक्सिस आहे. आता जर मी ह्या बॉडीला टोटल किती होते, हा हे 200 इथपर्यंत प्लस 20 म्हणजे हे 220 होतं, 220 चा हाफ जर घेतला तर तो इथे आला. आणि हे टोटल डिस्टन्स किती आहे, मॅक्झिमम डिस्टन्स 200 आहे, त्याचा हाफ घेतला तर हे डिस्टन्स इथं आलं. पण मग जर मी हॉरिझॉन्टल लाईन जर कन्सिडर केली ही, तर ही बॉडी त्या ऍक्सिसला सिमेट्रिक होत नाही. म्हणजे जर मी हा टी सेक्शन फिंगर वरती बॅलन्स करण्याचा प्रयत्न जर केला, तर तो बरोबर मिडल सेक्शनला, मिडल सेक्शनला म्हणजे 220 होता डिस्टन्स, 220/2 110 mm डिस्टन्स वरती, 110 म्हणजे कुठे आलं बघा तू, हा 155 आलेला आहे, 110 इथे कुठेतरी असेल. म्हणजे हा 110 सेक्शनला तो सिमेट्रिक होऊ शकत नाही किंवा बॅलन्स होऊ शकत नाही. ओके, म्हणजे काय करावं लागणार आहे मला, तो त्या साईडला टिल्ट होईल, कारण या साईडला वेट जास्त इथे या फ्लेमचं, म्हणून मी काय करेल, ट्रायंगलरने इथे बॅलन्स होतो का बघेल, इथे बॅलन्स होतो का बघेल, मग ह्या पॉइंटला बॅलन्स झाला किती, 155 एका पॉइंट पासन. ओके, सिमिलरली जर मी हा एक ऍक्सिस जर ड्रॉ केला, तर इथे ह्या ऍक्सिस मुळे काय झालं, ही जी बॉडी होती ही इक्वल दोन पार्ट मध्ये डिवाइड झाली, इक्वल दोन पार्ट आहे बघा, जेवढा
लेफ्ट साइडचा पार्ट आहे तेवढाच राईट साइडचा पार्ट आहे. म्हणजेच काय झाली, ही बॉडी तुमची वाय ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. व्हर्टिकल वाय ऍक्सिस ड्रॉ केला ना, वाय ऍक्सिसला सिमेट्रिक आहे. मग आपण काय करतो, ज्यावेळेस वाय ऍक्सिसला सिमेट्रिक बॉडी असेल किंवा वाय ऍक्सिस जर कन्सिडर केला तर आपण एक्सचे डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो आणि एक्स ऍक्सिस पासून आपण वायचे डिस्टन्स कॅल्क्युलेट करत होतो. मग आता इथे बॉडी कशाला सिमेट्रिक आहे, वाय ऍक्सिसला. म्हणजेच तुमच्या बॉडीचा सीजी हा बरोबर तुमच्या वाय ऍक्सिस असणार, हा वाय ऍक्सिस इथन एवढं डिस्टन्स असणार आहे. कुठनं कॅल्क्युलेट करा, याच घ्या, इथन घ्या किंवा हा घ्या, सिमेट्रिक आहे. म्हणजेच ते डिस्टन्स बाय डिफॉल्ट 100 येतं. म्हणजेच या केसमध्ये तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा फॉर्म्युला जरी युज नसता केला, कुठला एक्स बार, हा एक्स बारचा फॉर्म्युला तरी चाललं असतं. त्याच्याऐवजी फक्त एकच सेंटेन्स नोट करायचं, ऍज बॉडी इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, बॉडी इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, सो एक्स बार इज इक्वल टू मॅक्झिमम डिस्टन्स किती होतं इथे दोन्हीचं 200 डिवाइड बाय 200, सो एक्स बार इज इक्वल टू 100. मग वाय बारला सिमेट्रिक नाही आहे म्हणून मी फक्त वायचं डिस्टन्स हे फॉर्म्युलेशनने कॅल्क्युलेट केलं. या लक्षात ओके. आता सिमिलरली हा एक प्रॉब्लेम बघा, इथे काय म्हटलंय, लोकस सेंट्रॉइड ऑफ टी सेक्शन ऑफ 100 by 100 by 10, म्हणजे फ्लेंजची लेंथ 100 आहे, वेबची हाईट 100 आहे आणि थिकनेस ही 10 आहे. हा टी सेक्शन आहे, हा 100 आहे. म्हणजे याचा जर मी परत ऍक्सिस जर कॅल्क्युलेट केला किंवा जर ड्रॉ केला तर तो बरोबर हा जो वाय ऍक्सिस आहे यावरती येईल. म्हणजे तुमची बॉडी परत वाय ऍक्सिसला सिमेट्रिक आहे, ऍक्सिस ऑफ सिमेट्रिसिटी बाय ऍक्सिस ऑफ सिमेट्रिक. मग बॉडी ही वाय ऍक्सिसला सिमेट्रिक आहे म्हणून एक्स बार हा डायरेक्ट निघतो, एक्स बार इज इक्वल टू 50. मग राहिला प्रश्न फक्त वायचा, मग मी इंडिव्हिज्युअल बॉडीचा वाय कॅल्क्युलेट केला. आता इथं पहिली बॉडी ही कन्सिडर केलेली आहे, मग याचा वाय किती असेल, हा किती 10 आहे, 10 divided by 2 इथं 5 प्लस हे डिस्टन्स किती 90. हे तुम्हाला ओव्हरऑल डिस्टन्स दिलेलं आहे ना, हा इथे बघा टोटल डेप्थ ऑफ 100 mm, म्हणजे हे इथून बॉटम पर्यंत 100 आहे, त्यामध्ये थिकनेसचा 10 गेला म्हणजे हे 90 राहिलं. हे 90 प्लस हे 5 म्हणजे तुमचा वाय वन आला इथे बघा 95. ओके, वाय टू ही टोटल हाईट 95 आहे, सॉरी 90 आहे, ही 90 divided by 2 म्हणजे 45. आणि एरिया कॅल्क्युलेट केला एरिया वन एरिया टू. इथे कॅल्क्युलेशन जर केलं तर तुमचा आन्सर 50 येतो आणि तो आला 71.31. म्हणजेच या पोझिशन मध्ये 71 कुठे जाईल, इथे. म्हणजे या पोझिशनला हा जो पॉइंट आहे, ह्या पॉइंटला ह्या पर्टिक्युलर बॉडीचा सेंट्रॉइड म्हणजे सर्व एरिया हा लोकेट झालेला आहे. ओके, सो दिस इज पॉइंट ऑफ लोकेशन ऑफ सेंट्रॉइड. ओके, सो आता सेकंड पॉइंट, तर या प्रॉब्लेम मध्ये कॅल्क्युलेट पोझिशन ऑफ सेंट्रॉइड ऑफ टी सेक्शन विथ रिस्पेक्ट टू ए. ए पॉइंट कुठे दिलेला आहे, हा तर या पॉइंट पासून आपल्याला सेंट्रॉइडची पोझिशन फिक्स करायची. आतापर्यंत आपण कुठनं कॅल्क्युलेट करत होतो, बॉटम पासनं, नो मॅटर, जशी प्रोसिजर तशीच पूर्ण फॉलो करायची. म्हणजे आपण काय केलं, सेंट्रॉइडची पोझिशन कॅल्क्युलेट करायची, बॉडी इज सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, सो एक्स बार इज इक्वल टू 300 divided by 2, तो काय येईल 300. सो एक्स बार इज इक्वल टू 150 mm. राहिला प्रश्न वाय बारचा, वाय बार साठी तुम्हाला वाय वन लागेल. सो वाय वन इज इक्वल टू पहिली बॉडी, सपोज आपण ही फ्लेंज कन्सिडर केली. ओके, पहिली बॉडी
फ्लेंज कन्सिडर केली, मग फ्लेंजचा 20 mm थिकनेस आहे, त्याचं सेंट्रॉइड कुठे असेल 10 mm वरती, आपल्याला पाहिजे बॉटम पासनं, हे टोटल 600 दिलेलं आहे, 600 मधनं हे 20 गेले म्हणजे 580, 580 प्लस सेंट्रॉइडचं 10 म्हणजे 580 प्लस 20 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 590 mm. तसंच Y2 इज इक्वल टू, Y2 किती आहे, हा टोटल 600 आहे, 600 मधनं 20 गेले 580, म्हणजे हे टोटल 580, 580 डिवाइड बाय 2, 580 डिवाइड बाय 2, यावरनं हा Y2 भेटला. Area 1 Area 2 कॅल्क्युलेट केले. ओके, Area 1 आणि Area 2 कॅल्क्युलेट केले, त्यानुसार एक्स बार आला, तो बाय डिफॉल्ट कॅल्क्युलेशन केलं तरी किती आला, 150, आणि मी काय सांगितलं सिमेट्रिक आहे म्हणून तो 150 वरतीच येईल. बॉडी सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, सो एक्स बार इज इक्वल टू 300 डिवाइड बाय 2, 150, वाय बार 442 वरती. आपल्याला काय सांगितलंय, कॅल्क्युलेट डिस्टन्स फ्रॉम ए, मग ए पासून कुठे डिस्टन्स असेल, तुमचा सेंट्रॉइड कुठे लोकेट झाला, 150 आणि 442 वरती, म्हणजे तुमची सेंट्रॉइडल ऍक्सिस जे असतील, हा असेल आणि 442, हा 600 आहे टोटल, 600 म्हणजे हा 300, त्याचा हाफ येईल, 442 म्हणजे इथे येईल थोडक्यात, एक अप्रॉक्सिमेटली. आपल्याला डिस्टन्स कुठनं मेजर करायचंय, ह्या ए पॉइंट पासनं, मग हे डिस्टन्स किती ते बघायचं कॅल्क्युलेशन करून. ओके, आपण बॉटम पासनं कॅल्क्युलेट केलं, ते आलेलं होतं 442, मग 442 मायनस 600, मग तुम्हाला हे एवढं डिस्टन्स भेटेल, आणि एक्स बार तर 150 आहे तो इथपर्यंत. ओके, देन तिथे एक सी चॅनल दिलेलं बघा, कॅल्क्युलेट एक्स बार फॉर दी चॅनल सेक्शन. आता चॅनल सेक्शन म्हणजे काय, सी चॅनल आहेत, बट त्याच्यामध्ये फ्लेंजेस जे आहे, फ्लेंजेसचे डायमेन्शन वेगळे दिलेले, त्याची लेंथ वेगळी. आता याचा सेंट्रॉइडल डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे, आता इथे जर कन्सिडर केलं तर बॉडी 3 पार्ट मध्ये डिवाइड होईल, कशा पद्धतीने करायची ती तुमच्यावरती, रेक्टॅंगल. ओके, आता इथे हॉरिझॉन्टल घेतले, ही बॉडी नंबर 1, ही सेकंड आणि हा थर्ड, त्यांचे इंडिव्हिज्युअल डायमेन्शन. हा जर हॉरिझॉन्टली कट जर केला आणि हा हॉरिझॉन्टली कट जर केला तर इथनं 200 mm कमी होतील, मग ते 200 mm कमी झाले, 2000 होतं, 200 इकडे गेला, 200 अपोजिट डायरेक्शनला गेला, हा पहिला रेक्टॅंगल भेटला, सेकंड वन आणि थर्ड वन, त्यांचे इंडिव्हिज्युअल सीजी कॅल्क्युलेट केले विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड एरिया कॅल्क्युलेट केले. आता पहिल्याचं जर एक्स वन जर कन्सिडर केला, हा एक्स वन म्हणजे वाय एक्सिस पासून डिस्टन्स, तर त्याची लेंथ किती आहे, 1000 डिवाइड बाय 2, म्हणून हा आला तुमचा एक्स वन कुठनं, ह्या व्हर्टिकल वाय एक्सिस पासून. सेकंड काय, हा रेक्टॅंगल जे डायमेन्शन किती आहे, 200 by 1600, त्याचा एक्स टू घेतला, इतका डिस्टन्स आहे, मग 200 divided by 2 म्हणजे 100, मग हा एक्स टू आला 100. सिमिलरली एक्स थ्री टोटल डिस्टन्स आहे 1200 divided by 2 मध्ये आलं 600. ओके, आता वायचं डिस्टन्स, वाय म्हणजे काय, याचा हॉरिझॉन्टल ऍक्सिस इथे येईल तो 200 divided by 2 म्हणजे 100 वरती. पण आपल्याला डिस्टन्स कुठनं पाहिजे, ह्या बेस पासनं, मग या बेस पासनं हे डिस्टन्स बघा, हे 1600, हे 1600, हे 200 म्हणजे 1800 प्लस 200 divided by 2 म्हणजे 100, 1800 प्लस 100 1900 म्हणजे 1900 Y1 झाला. ओके, इथे फक्त एक्स बार कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे, मग वायचं कॅल्क्युलेशन नाही, पण आपण Y1 Y2 बघून घेऊ. Y2 जर बघितला तर हा 200 आणि हा 1600 डिवाइड बाय 2 म्हणजे इथे येईल तो. ओके, म्हणजे 800 प्लस 200
1000 आणि वाय थ्री असेल तुमचा 200/2. क्लियर? आणि रेग्युलर फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकल्या. इथे बघा, इथे सेम प्रॉब्लेम आहे, डायमेन्शन फक्त वेगळे. आता नीट लक्ष द्या, आपण काय बघितलं, जेवढे सेक्शन आतापर्यंत बघितले त्या सेक्शन मध्ये आपण एका रेक्टॅंगल मध्ये दुसरा रेक्टॅंगल हा ऍड केलेला होता. आता तुम्हाला विचारलेलं आहे की लोकेट सेंट्रॉइडल प्लस सेंट्रॉइड फॉर शेडेड एरिया. शेडेड एरिया म्हणजे कुठला एरिया? हा हॅचिंग केलेला पोर्शन आहे फक्त तो. आता त्याचा जर तुम्हाला सेंट्रॉइड लोकेट करायचा आहे तर तो कसा करणार आहे, त्यासाठी डायग्राम नीट समजून घ्या. डायग्राम काय बघा, डायग्राम मध्ये काय आहे, तुमचा हा एक क्वार्टर सर्कल दिलेलं होतं. ओके, हे क्वार्टर सर्कल दिलेलं होतं बघा, हा पोर्शन कन्सिडर करा. हा पहिला तुमचा बॉडी झाली, यामध्ये मी एक ट्रायंगल कट केला. ट्रायंगल जर कट केला तर तो या पद्धतीने होईल. हा कट केला, मग उरलेला पोर्शन काय राहिला, जो तुमचा इथे हॅचिंग केलेला पोर्शन आहे तो. म्हणजेच काय, मी जर क्वार्टर सर्कल मधन ट्रायंगल मायनस जर केला, म्हणजे क्वार्टर सर्कलच्या सेंट्रॉइड मधन ट्रायंगलचा सेंट्रॉइड मायनस जर केला तर मला या रिमेनिंग पोर्शनचा सेंट्रॉइड भेटेल. ओके, मग दे बघा, डायमेन्शन काय दिलेले, रेडियस 100 आहे किंवा ट्रायंगलचे डायमेन्शन 100 दिलेले. ओके, इथे बघा, पहिला सेक्शन बघितला तर 100/100 चा रेडियस असलेला एक क्वार्टर सर्कल आहे आणि ट्रायंगल आहे. मग क्वार्टर सर्कल मधनं मी जर ट्रायंगल मायनस केला तर मला रिमेनिंग पोर्शन भेटेल. म्हणजे मला आधी काय करावं लागेल, बॉडी नंबर 1 म्हणजे क्वार्टर सर्कल कन्सिडर करावं लागेल, बॉडी नंबर 2 ट्रायंगल कन्सिडर करावं लागेल, आणि या दोघांचं सबट्रॅक्शन. आपला फॉर्म्युला स्लाइटली चेंज होईल. मग आता x1 म्हणजे काय, ही बॉडी. ह्या बॉडीचा एक्स ऍक्सिस पासूनचं किंवा वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स म्हणजे तो x1. जसं आपण फॉर्म्युला बघितला होता 4r/3π. ओके, 4r/3π. आणि y1 काय असेल यांचा, सेमच. ओके, बेस पासून सेम असतो तो, म्हणजे इथे जाईल तो. ओके, हे डिस्टन्स किती असत, 4r/3π या बेस पासून, म्हणजे तुमचा इथे झाला तो, हा जो पॉइंट आहे स्टार केलेला तो झाला या सेंट्रॉइडचा, सॉरी या क्वार्टर सर्कलचा सेंट्रॉइड. मग हे डिस्टन्स किती आहे तुमचं, 42.44 मीटर. ओके, नाउ ट्रायंगल, हा ट्रायंगल. आता ट्रायंगल साठी ट्रायंगलचा काय फॉर्म्युला होता तुमचा, जे काही बेस किंवा हाईट असेल त्याचा h/3. म्हणून बेस किती दिलेला आहे, 100 डिवाइड बाय 3. तो आला तुमचा 33.33 वरती. ओके, आणि इंडिव्हिज्युअल एरिया कॅल्क्युलेट करून गेले, एरिया ऑफ क्वार्टर सर्कल π/4r² आणि एरिया ऑफ ट्रायंगल 1/2 बेस इंटू हाईट. एरिया कॅल्क्युलेट केला, x1 x2
वाय टू वाय वन कैलक्युलेट केले. आता फक्त फॉर्म्युला काय चेंज झाला तुमचा, इथे जसा आधी एक्स बार इज इक्वल टू एरिया वन एक्स वन प्लस एरिया टू एक्स टू होता, इथे काय केलं मी प्लस का केलं होता, तिथे एका ट्रायंगल मध्ये दुसरा ट्रायंगल किंवा रेक्टॅंगल ऍड झालेला होता. आता काय पहिल्या क्वार्टर सर्कल मधनं मी दुसरा ट्रायंगल हा मायनस केला, म्हणून पहिल्याचे डायमेन्शन मायनस दुसऱ्याचे डायमेन्शन. ओके, एरिया वन मायनस एक्स वन मायनस एरिया टू एक्स टू डिवाइड बाय एरिया वन मायनस एरिया टू. ओके, तो आला तुमचा 58.39. सिमिलरली वाय तो आला 58, म्हणजे तुमच्या जे काही रिमेनिंग पोर्शन होता हॅचिंग केलेला त्याचा सीजी तुम्हाला इथे कुठेतरी भेटेल या पॉइंटला इथे. ओके, आणि नेसेसरी नाही की तुमचा सीजी जो असेल तो बॉडीच्या आतमध्येच असेल, काही केसमध्ये तो बाहेर पण जातो. ओके, ते लक्षात असू द्यायचं. सेम प्रॉब्लेम इथे पण काय, फक्त 200 च्या ऐवजी 200 डायमेन्शन घेतलेले. पहिला तुमचा क्वार्टर सर्कल असेल त्यामधनं ट्रायंगल मायनस केला आणि रिमेनिंग पोर्शनचा एक्स वन वाय वन असेल तुमचा 4r/3π, हे डिस्टन्स आलं तुमचं 4r/3π दोन्ही इथे. तसेच ट्रायंगलचा असेल b/3 आणि h/3, तो ट्रायंगलचा इथे सीजी आला आणि दोघांचा कंबाईन सीजी मी कॅल्क्युलेट केला, तो या पोझिशनला आला. बघा डायमेन्शन आले प्रत्येक एक्स बार इज इक्वल टू 116 आणि वाय बार पण 116, दोघेही 116, म्हणून तो आला या पॉइंटला. सिमिलर प्रॉब्लेम, पेरिफेरी फक्त डिफरंट आहे. काय पेरिफेरी जर बघितली तुम्ही तर एक रेक्टॅंगल आहे, रेक्टॅंगल मधनं मी सेंटर पासनं म्हणजे जे काय डायमेन्शन दिलेले तिथनं एक सेमी सर्कल मायनस केला. ओके, मग मला रिमेनिंग पोर्शनचा सीजी भेटेल. तो कसा भेटेल, पहिला रेक्टॅंगल घेतला हा रेक्टॅंगल, त्याचा मी सेंटर किंवा सर्व पॉइंट जे असेल ते कॅल्क्युलेट केले एक्स वन वाय वन. आता रेक्टॅंगलचा एक्स वन आणि वाय वन आपण कॅल्क्युलेट केलेला आहे आधी पण, तो किती आला इथे 30 सेंटीमीटर डिस्टन्स दिलेला आहे म्हणजे तो इथे आला 15 वरती, हे 15 आहे म्हणजे तो 7.5 वरती. एक्स वन वाय वन हे दोन्ही भेटले. तर राहिला प्रश्न सेमी सर्कलचा. ओके, सेमी सर्कल साठी बघा, सेमी सर्कल साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, बेस पासन. आता सेमी सर्कलचा बेस कुठे आहे, हा बेस, ह्या बेस पासन हा जो काही बेस आहे ह्या बेस पासन 4r/3π वरती. ओके, पण आपल्याला पाहिजे कुठं आहे, ह्या ऍक्सिस पासन. मग जर मी ह्या टोटल डिस्टन्स मधनं 15 डिस्टन्स मधनं हे 4r/3π जर मायनस केलं तर मला हे टोटल डिस्टन्स भेटेल, हे जे आपल्याला पाहिजे ते एक्स टू म्हणून. ओके, मग तेच इथे केलं बघा, 15 मायनस 4r/3π म्हणजे मला ह्या सेंट्रॉइडचं वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स भेटेल. सिमिलरली वाय टू किती वरती असेल, याचा सेंटर वरती तो किती आहे 30 होता, तो 15 वरती आला. ओके, बेस पासून डिस्टन्स 15 वरती. ओके, मग हे ते डिस्टन्स आले आणि सिमिलरली आपल्या फॉर्म्युलामध्ये पुट केले वाय बार इज इक्वल टू एरिया वन वाय वन मायनस एरिया टू इंटू वाय टू डिवाइड बाय एरिया वन मायनस एरिया टू. ओके, आणि या बॉडीचा कंबाईन सीजी इथे आला. बघा हा जी वन म्हणजे काय, फक्त रेक्टॅंगलचा, जी टू म्हणजे काय, फक्त सेमी सर्कलचा, आणि जी म्हणजे काय, या कंबाईन बॉडीचा कट केल्यानंतरचा सीजी तो इथे आला. आता काय करणार आहे, रेक्टॅंगल रेक्टॅंगल मधनं एक ट्रायंगल मायनस केला. फक्त ट्रायंगलची पोझिशन बघा, आपण जे काय डायमेन्शन आहे ते बेस पासून आहे, ट्रायंगलचा बेस इथे
म्हणजे तुम्हाला जसे रिलेशनल भेटेल किंवा डायमेन्शन भेटतील ते इथनं भेटतील, आपल्याला पाहिजे त्याच्या अपोजिटचे. म्हणजे तुम्ही काय कराल, परत 800 मायनस एच बाय 3, आणि याची किती असतील, 800 डिवाइड बाय 2, 400 आणि 200, 400 आणि 200. ओके, इथे किती झालं तुमचा एक्स टू, एक्स टू म्हणजे कुठला, हा एक्स टू याचा तो कुठे वरती असेल, टोटल 400 आहे, 400 डिवाइड बाय 2, 400 डिवाइड बाय 2 म्हणजे 200. ओके, आणि हा 300 एच बाय 3, 300, 300 डिवाइड बाय 3, 100, म्हणजे इथे आला तो कुठेतरी ह्या पॉइंटला. मला पाहिजे कुठनं, ह्या बेस पासन, म्हणजे 800 मधन 100 मायनस केले, 800 मधन 100 मायनस केले म्हणजे मला ह्या बेस पासन डिस्टन्स भेटेल. आणि सेम फॉर्म्युला मध्ये व्हॅल्यू टाकले. ओके, क्लियर. तर हे तुमचे सीजीचे म्हणजे सेंट्रॉइडचे पॉइंट होते, की ज्यामध्ये आपण लॅमिना घेतला, एरिया कॅल्क्युलेट केला. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम जे असतील ते तुमचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी वरती असतील. ओके, ज्यामध्ये आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करणार आहे. क्लिअर, ठीक आहे. मीटिंग